नमस्कार, मी दीपाली टीचर आणि यूट्यूबवरती दीपाली द एक्सप्लोरर. सगळ्यात अगोदर सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हो, आज आहे धनत्रयोदशी. आता ही धनत्रयोदशी आपण का सेलिब्रेट करतो हे खूपच कमी जणांना माहिती असते, तर या निमित्ताने मी आलेली आहे तुम्हाला माहिती द्यायला. आता धनत्रयोदशी म्हणजे काय, की नॉर्मली कृष्ण जो पक्ष असतो त्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला ही सेलिब्रेट करतात, साजरी करतात, जिथे असे मानले जाते की ज्या वेळेला समुद्र मंथन होत होते त्यावेळेला लक्ष्मी देवी इथे प्रकट झालेल्या, तर त्याचमुळे आपण लक्ष्मी देवताची आणि जे धनाचे देवता आहेत कुबेर या देवाची आपण पूजा करतो. परंतु यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, ती बऱ्याच आय थिंक सो 90% लोकांना माहिती नसेल, हा जो दिवस आहे तो महत्त्वाचा आहे धन्वंतरी देवासाठी. आय लिटरली डोंट नो किती लोकांना माहिती असेल की धन्वंतरी देवता. आता हे जी धन्वंतरी देवता आहेत हे आपले जे सर्व देव आहेत, 33 कोटी आपण जे देव बोलतो त्या सर्व देवतांचे हे राजवैद्य होते, यांना भरपूर आयुर्वेदिक ज्ञान होतं. तर आपण या देवताचे पूजन करतो या दिवशी आणि या देवताला आपल्या आणि आपल्या घरातल्या सगळ्यांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो. आणि त्यातल्या त्यात आपण आजच्या दिवशी यमदीपदानसुद्धा करतो. ते जे दीप आहे ते गव्हाच्या पिठाचे बनवले जातात आणि दक्षिण दिशेकडे ठेवून त्यांना आपण ज्वलन करतो. तर अशा पद्धतीने आपण खूपच ट्रॅडिशनल पूर्वक आपले हे जे दिवाळीचे सण आहे ते सेलिब्रेट करतो. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, तर काल आपण वसुआरस सेलिब्रेट केली. आता वसुआरस म्हणजे काय आहे, हे प्रतीक आहे आपल्या गोमातेचं, की ही गोमाता खूपच पवित्र आहेत आणि या गोमातेमध्ये आपले 33 कोटी देव समावलेले आहेत. तर आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खरोखरच गोमाता ही माता आहे, आणि कारण की यु नो आपण जर प्रॉपरली बघायला गेलो ना, ते हे जे गाईचं दूध असतं, तर लहानपणापासून टिल नाव मोठे होईपर्यंत, इवन एजेड होईपर्यंत सगळेजण हे दूध पितात. म्हणजे एका आईचं काम ती निरंतर करत असते आणि ही आपल्याला आईसारखी पूजनीय आहे. तर त्यांना आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण दिवाळीचा पहिला दिवस सेलिब्रेट करतो वसुआरस, जिथे आपण गाईची आणि तिच्या बछड्याची पूजा करतो. तर अशाच चांगल्या चांगल्या माहितीसाठी, चांगल्या चांगल्या इन्फॉर्मेशनसाठी माझा जो यूट्यूब चॅनल आहे दिपाली द एक्सप्लोरर आणि इन्स्टावरती मी आहे Dipali_23, मला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि अशा चांगल्या चांगल्या ज्या माहिती आहेत त्या मी माहिती तुमच्याबरोबर नेहमी शेअर करेल. आणि त्यातल्या त्यात जे आर्टचे जे काही मी प्रोजेक्ट बनवत असते किंवा आर्ट रिलेटेड माहिती असतात, एज्युकेशन रिलेटेड माहिती असतात, अशा भरपूर माहितींचा खजाना आहे जो तुम्हाला इथे भेटणार आहे. तर जस्ट फॉलो मी ऑन यूट्यूब दिपाली द एक्सप्लोरर अँड ऑन इन्स्टा Dipali_23. सगळ्यांना मनपूर्वक शुभ दीपावली. ये